रशिया आणि युक्रेन या दोन देशांदरम्यान जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, तर युक्रेनमध्ये बुलढाणा जिल्ह्यातले जे काही नागरिक किंवा विद्यार्थी जे अडकलेले आहेत, तर त्यांनी जिल्हा नियंत्रण कक्षासोबत संपर्क करावा अशी काल आपण प्रेस नोट दिली होती. त्या अनुषंगाने आज आपल्याला 5 म्हणजे तिथे विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांकडून फोन आले आणि आपण त्यांची जी माहिती आहे ती व्यवस्थित जमा करून महाराष्ट्र शासनाचा जो आपत्ती नियंत्रण कक्ष आहे त्यांना पाठवण्यात आलेली आहे. अजूनही आपल्या जिल्ह्यातली जर काही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेले असतील आणि त्यांचं रिपोर्टिंग आमच्याकडे करणे बाकी असेल, तर कुटुंबियांना विनंती आहे की त्यांनी आमच्या जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष जो आहे त्या कक्षासोबत संपर्क साधावा.